नमस्कार नमस्कार, मी जगप्रसिद्ध साइंटिस्ट सर इवोन राजोस्की आईला पाहिलं येऊ फुसको नाही कळलं नाही कळलं पण मलाच कळलेलं नाही ते काय त्याचा शोध लावता लावता शेवटी मी साइंटिस्ट झालो काय करायचं आणि आज तुम्हाला घेऊन आलोय माझ्या कॉमेडीच्या लॅब मध्ये जिचं नाव आहे ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू दोन फोन एक हा पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर काय ना लगेच कार्यक्रमाला सुरुवात करायची मलाही उत्सुकता आहे वेगवेगळे शोध लावायचे आहेत कॉमेडीचे पण आत्ताच शोध लागलाय परीक्षकांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत आणि स्वागत करूयात कालच मला ज्यांचा शोध लागलाय अशा प्रेक्षक परीक्षकांचं जोरदार टाळ्या तर कॉम्पिटिशन आता टफ होत चाललेली आहे बघायचंय आता येणारी पहिली जोडी यांना चॅलेंज करणार आहे का तर त्यासाठीच आपण चाललो एका शाळेमध्ये बघूयात तिकडे शिक्षण चाललंय का आणखीन काही चाललंय जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पहिल्या जोडीचं संतोष पवार किशोरी आंबे मेरा पडणे मे नाही लागे दिल क्यो अरे रात भी सुनी सुनी लागे अरे दिन भी सुना सुना लागे कोई बता दे ओ तो नहीं चिंगे स्वर्गाच्या बाहेर काय उंडार ते स्वर्गात चल येणार नाही का आज माझं उपोषण आहे कसलं कसलं शाळेत अभ्यास घेतात अभ्यास शाळेतच घेतात मग घरचा अभ्यास का देतात बर तू घरचा अभ्यास केलात का नाही केला का कारण घरी जाईपर्यंत काल काळोख पडला होता अगं मग लाईट लावायची काल लाईट गेले होते मग मेणबत्ती लावायची काळी पेटी देवघरात होती आणि मी देवघरात गेले नाही कारण मी हातपाय धुतले नव्हते आणि हातपाय धुतले नाही कारण पंपाला काल पाणीच नव्हतं बरोबर आहे पंपा बिघडला असेल आता सांगितलं लाईट नव्हती म्हणून एका मिनिटापूर्वी सांगितलं तुम्ही लक्षात ठेवत नाही आणि आम्ही मुलांनी वर्षभराचं लक्षात ठेवत आणि शेवटी परीक्षेत लिहायचं हा आमच्यावर अन्याय आणि म्हणून मी उपोषण करणार आहे बर हे झालं कालच्या अभ्यासाचं परवाच्या अभ्यासाचं काय परवा अभ्यास करता करता झोपले हजार वेळा कार्टे सांगितलं झोपून अभ्यास करायचा नसतो झोप लागते मग गुरुजी बसून अभ्यास केल्यावर बस येते कार्टे उपोषण कशाला करते सांग बरेच विषय आहेत मला सांगा तुमचा विषय कोणता बरोबर आहे माझा विषय तुला कळणारच नाही त्यासाठी तुला वर्गात यावं लागतं आम्हाला कळण्यासाठी तुम्हाला पण वर्गात यावं लागतं सांगा ना आन्सर द्या आन्सर द्या काय वेर द्या आन्सर उत्तर द्या इंग्रजी येत नाही म्हणे मी मास्तर मी मराठीचा शिक्षक आहे अय्या मग मराठीचा विचारू विचार सांगा लाईटचा शोध कोणी लावला थॉमस अल्वा एडिसन अय्या मला काही येडी समजता तुम्ही येडी समजता मला अगं कार्टे लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसननी लावला तो अमेरिकेत आपल्या गावात लाईटचा शोध माझ्या बाबांनी लावला आपल्या गावात लाईट आहे तालुक्याच्या गावाला आहे की नाही मग त्या तालुक्याच्या गावाची लाईट आपल्या गावाच्या वरून जाते की नाही त्या लाईटच्या तारेमध्ये तारेचा आकडा टाकून लाईट कशी ओढायची हे माझ्या बाबांनी शोधलं की नाही वा तुझा बाबा म्हणजे मोठा संशोधकच दिसतोय दिसतोय संशोधक आहेत माझे बाबा माझा शोध त्यांनीच लावलाय विषय काय आणि तू बोलतेस काय अगं भाई सायन्सचं विचारलं का मराठीचं विचारू विचार सांगा एकावर एक किती अकरा चूक एकावर एक ठळक एक सांगा एकावर दोन किती बारा चूक एकावर दोन खाडाखोड सांगा एकावर तीन किती खाडाखोड चूक तेरा गणित त्यांनी म्हणे मी मास्तर मी मराठीचा शिक्षक आहे मग मराठीचं विचारू सांगा
दिल्लीची राजधानी कुठे आहे? कर्टे भारताची राजधानी दिल्ली। पण ती कुठे आहे? कुठे? गुगलच्या पुस्तकात पान नंबर 23 वर। आणि म्हणे मी मास्टर। मी मराठीचा शिक्षक आहे। मग मराठीचं विचारू? विचार। सांगा औरंगजेबाचा मोबाईल नंबर सांगा। कर्टे त्या काळात मोबाईल नव्हते। अय्या मग औरंगजेबाच्या चित्राखाली जे आकडे आहेत ते काय मटकेचे आकडे? तो त्यांचा कार्यकाल होता। म्हणजे कार्यकाल माहित नाही? नाही। कधी आले कधी गेले लागा ती रे नजर तैया घायल किया रे तूने तो राजीगर ए टप 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 टाकी टापा चाले माझा घोडा पाठीवरती जी नमकमली पायी रुपेरी तोडा हिरवे हिरवे गार गालीचे हरित सुळांच्या मखमाली त्या उत्तर मखमालीवरती फुलराणी ती खेळतो बिर बिर पडती अंगावरती प्राजंडाची फुले आणि माझ्या गाण्यावरती मास्तर आमचा भूले या मास्तर अगं बाई मास्तर किती छान नाचता तुम्ही मास्तर मस्तच नाचता हा मास्तरात तुशीत आहेत मराठीच्या मास्तरांना इतर विषयाचं काही माहित नाही पण इतिहासातला कार्यकाल बरोबर माहितीये असंच नाही आम्हा सगळ्यांना माहितीये काय मराठीचे मास्तर इतिहासावर फिदा कारण इतिहासांच्या बाईंची वेगळीच आहे आता लाजले लाजले मात्र लाजले लाजले मात्र मात्र लाजले 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 मात्र लाजले अरे आम्हाला तुमचं नागरी क्षेत्र पण माहितीये उपोषण कशाला करतेस सांग कशाला मला सांगा ना एका विषयाच्या मास्तरला दुसऱ्या विषयाचं काय माहित नसतं पण आमच्या लहान मुलावर मात्र सगळ्या विषयाची जबरदस्ती करता हा आमच्यावर अन्याय आहे आणि म्हणून मी उपोषण करते अगं कार्टे आम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास कसा काय करणार ते काय झालं आम्हाला किती ड्युट्या असतात इलेक्शन ड्युटी पोलिओ डोस ड्युटी जनगणना कळलं कळलं म्हणजे आमच्यापेक्षा जास्त मोठा प्रॉब्लेम तुमचाच आहे माझं मरू दे तुम्हीच उपोषण करा क्या आवाज रेणू कताई अरे संतोषी किती गोडी दिसतेस तू आणि किशोरी तू काय भन्नाट कॅरेक्टराइज केलायस त्या मास्तरला यार कमाल म्हणजे मी ओळखूच शकत नाही अजूनही मला असं वाटतंय की अरे तू किशोरी आहेस का किशोरी आहेस का तर नाही तू मराठीचे मास्तर आहेस मराठीचा मास्तर आहेस फॅन्टॅस्टिक हॅट्स ऑफ तुम्ही दोघं नेहमीच मजा आणता आजही फॅन्टॅस्टिक मजा आणते निर्मिती ताई संतोषी माता चॉकलेट द्या आता ये ये चल ये किशोरी काय तुझं बेअरिंग अप्रतिम बेअरिंग होतं म्हणजे कुणीही म्हणणार नाही की तू स्त्री असून एवढं सुंदर पुरुषाचं बेअरिंग घेतलंयस बघूयात प्रेक्षक परीक्षकांना कशी वाटली ही शाळा किती गुण 10 रेणुका ताई 10 निर्मिती ताई 13 तुम्हाला आता माहिती असेलच काल आम्ही सगळ्यांना बूस्ट केलंय आम्ही आधीच्या एपिसोडचे मार्क्स पुसून टाकलेत पाठीवरून पुसून टाकले आम्ही नाही तर तुम्ही उपोषणाला बसला असतात म्हणून ऑल द बेस्ट खूप मस्त मस्त करा थँक्यू थँक्यू आणि आता याच उत्साहात बसायचंय सिंहासनावा माणसाचं आयुष्य पैशाशिवाय खरंच काही चालत नाही म्हणूनच एक माणूस आपला चेक वठवायला म्हणून गेलाय बँकेत बघूयात त्याला पैसे मिळतात का जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या चॅलेंजर जोडीचं सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर हाय हाय ये मजबूरी ये मौसम और ये दूरी मुझे पल पल ये तड़पाए मेरी दोटकियों की नौकरी दे मेरा लाखों मजा बन जाए हाय हाय ये मजबूरी पावसामुळे उशीर झाला बाई बँकेत पोहोचायला शी हे बँकेच्या काउंटरवर फोन घेऊ पैसे द्यायला आहे का कुणी
रावजी हित कलाई नित होब आपन रावजी रावजी हित कलाई नित होब आपन रावजी हा ओ भाई आपला चेक पास झाला का बघा अकाउंट नंबर बोला 424424 नाही झालाय नाही झाला कसा नीट बघा ना जरा नीटच बघते नाही झालाय ओय डापण बी पण लागला असेल नीट बघा म्हटलं ना कधी टाकलाय झालं की आता 90 मिनिट 90 मिनिट म्हणजे दीड तासापूर्वी टाकलेला चेक तुम्हाला लगेच पास व्हायला हवाय 3 दिवसांनी या क्रॉस चेक आहे ए 3 दिवस कशाला कट क्रॉस जाऊ नका आपल्याला सांगून ठेवतो ज्याने आपल्याला चेक दिला तिची बँक इथं समोर आहे समोर रस्त्याच्या पलीकडं असा चेक घेऊन जायचा तिथं द्यायचा तिथनं पैसे घ्यायचे आणि मला द्यायचे 3 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी 3 दिवस कशाला हे बघा नुसती समोर बँक असून उपयोग नाही प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते ए झायला कसली प्रोसेस विषय सांगता गांडवता काय मला अरे तू मला जमत नसेल डी मग सुन राहिले म्हणून अरे तर शिपुरगाला पास म्हणा पलीकडे तो जाईल पैसे घेऊन मला देईल ए सिक्युरिटी इकडे ए थांब रे तिकडे थांब तुम्हाला मी नीट सांगते कळत नाहीये का प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते या आता तुम्ही तुमच्या मागे किती ग्राहक खोळंबलेत बघा ते समजे करा की मी काय चोर आहे काय तवा हा कुठे आहे तुमचा मॅनेजर कुठे आहे ते तिकडे मागे कोपऱ्यात त्यांचं केबिन आहे जा तिकडे जायला मॅनेजर आहे का मॅनेजरीने काय कळना ते जायला कॉपच्यात बसलाय तिकडे इथे इथं माणूस थांबला इथं टाकला बिंडोक माणसं कामात ठेवली आहे बिंडोक कोणाला म्हणताय तुम्ही 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 बिंडोक काय आम्ही बिंडोक आहे काय तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते प्रोसेस असते अरे काय सांगता ज्या प्रोसेस प्रोसेस कसली प्रोसेस सांगा बरं थांबा आता नीट समजावूनच सांगते तुम्हाला प्रोसेस सांगा तुमच्याकडे गाडी आहे हा मग जिपडे आहेत ट्रकी आहेत टू व्हीलर आहे का मग शिबीशी आहे लशी सांगू नका गाडीचं नाव सांगा ए बाई गाडी माहिती का शिबीशी शिबीशी असं बसलं गचकन ब्रेक लावलं की मागचा माणूस थोबडाव पडतोय पुढं चालवता येते का हर मोका ड्रायव्हर ठेवला काय मी मीच चालवतो सावता बर मग मारा किक किक नसती गाडीला स्टार्ट कशी करता दखलाला माणसं ठेवली अरे बटन स्टार्ट आहे हा मग दाबा बटन आणि करा स्टार्ट तर तुम्ही तुमच्या सीबीसी वरून असे सुसाट वेगात निघालात पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीजवळ एक टर्न आहे तो टर्न तुम्ही घेतलात समोरनं भरधाव वेगात ट्रक आला आणि त्या ट्रकने तुम्हाला उडवलं उडवलं अरे बघून चालव ना माणूस मेला असताना इथं मेला असतानाही तुम्ही मेलात एवढा जबर ऍक्सिडेंट झाला जबरदस्त अरे माणसं मारता का काय तुम्ही बाय कपरण कोरण तोंडाकडे बघायचं तर तुम्ही असे स्मशानभूमीच्या गेटवर मेलेला आहात मग डायरेक्ट तुम्हाला स्मशानात नेऊन जाणार का नाही प्रोसेस असते त्याला बरोबर मग अशी गर्दी जमणार मी मेलेलं बघून कुत्री जमली काय तिच्या पोलीस येणार पंचनामा होणार तुम्ही पोलीस वाढू नका राव गिचाड होती तिथे लगेच सगळी आता ऍम्ब्युलन्स येणार तुमची बॉडी ऍम्ब्युलन्स मध्ये टाकणार आता हे काय ऍम्ब्युलन्स जाणार हा डायरेक्ट हॉस्पिटल काय झालं हॉस्पिटल मध्ये प्रोसेस असते प्रोसेस असते हॉस्पिटल मध्ये नेल्या नेल्या बिताडाला ठोकला काय मला खेळ दिली तुमची कवटी फोडणार अयो फाटली बॉडी फाटली पोस्टमॉर्टम होणार पोस्टमॉर्टम झाल्या झाल्या लगेच तुम्हाला स्मशानात नेऊन जाणार का येडे का तुम्ही हा घरी पाठवायला नको का मग तुमची बॉडी आता घरी आलेली आहे तिकडे तुमचे जे काही 5-15 नातेवाईक असतील ते जमतील 5-15 नाही बरं का 20,000 तरी असतील ऑड डे असेल तर आणि सुट्टी असेल तर 30,000 पब्लिक सगळं जाम आहे सगळं तुमची अंत्ययात्रा निघाली पळ आता आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे असं करत करत तुमची अंत्ययात्रा स्मशानात येऊन पोचली तुमची बॉडी तिरडीवरनं उचलली आणि टाकली चित्र अरे कसले टाकते तुम्ही अशी डायरेक्ट मधली प्रोसेस कोण करणार बरोबर मग आता गुरुजी येणार मंत्र म्हणणार विधी होणार मडक फोडलं जाणार बोंबा मारला जाणार आणि मग शेवटी तुमच्या चितेला अग्नी दिला जाणार दूर निघाला मग आता मला सांगा स्मशानाच्या गेटवर जरी तुम्ही मेलात तरी तुमची बॉडी स्मशानात नेऊन जाळायला 2 दिवस लागतात तर मग बँक जरी समोर असली तरी क्रॉस चेक बँकेत टाकला तर तो वठायला 3 दिवस लागतात कळली प्रोसेस मग आता कधी येत आहे पैसे नाही ना 13 वेळा येतो
11 दिवसांनी येतो 3 दिवसांनी या मला सांगा तुमच्या बँकेतला अकाउंट बंद करायचा असेल तर काय करावं लागेल त्याला सुद्धा एक मजेशीर प्रोसेस आहे सांगू नको बघ्यात आता तुमच्या बँकेत किती गुण जमा झालेले आहेत आणि परीक्षकांचं काय म्हणणं आहे रेणुकाताई श्रद्धा सिद्धेश्वर दोघांनी चांगलं परफॉर्म केलं खूप गिव अँड टेक खूप छान होते पंचेस एकावर एक पडत होते व्यवस्थित आणि मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे सिद्धेश्वरचं बेअरिंग तू नेहमी जे व्हेरिएशन देतोयस ना ह्या मंचावर ते मला अत्यंत आवडतं कीप इट अप निर्मितीताई श्रद्धा काय पद्धतीने सांगितलंस ग प्रोसेस समजावून पण मजा आली तुम्ही दोघांनी मजा घेतलीत ते करण्यात आणि खरंच खूप छान बेअरिंग घेतलं होतं सिद्धेश्वर एकंदरीत ऍक्ट बघताना मला मजा आली ऑल द बेस्ट प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे तुम्ही किती गुण देणार 9 गुण जमा झालेले आहेत तुमच्या अकाउंटमध्ये रेणुकाताई 9 गुण निर्मितीताई 9 गुण तेव्हा पुढे अशीच धमाल करत राहा आणि 10-10 गुण मिळवा प्लीज तर निर्मितीताई मी एक नवीन शोध लावलाय बोलणारा पोपट आणि कोंबडी याच्या मिक्सिंग मधून एक नवीन पक्षी मी तयार केला बरेच लोक म्हणले ह्याचा काय तुला फायदा अरे म्हटलं काय फायदा अरे ती कोंबडी अंडे घालते आणि मालकाकडे येऊन सांगते खोटखाली अंडे घातले हा अशी कोंबडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला SMS करा पण ते ब्रेक मध्ये आणि कुठेही जाऊ नका पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू दोन फोल एक हात मांजर सुद्धा म्याव म्याव नाही करत काव काव करत विनोद आवडला ना लिहून ठेव वही मध्ये लिहून ठेव फू बाई फू मध्ये वापरत आहे पण आई फू बाई फू मध्ये मोठे मोठे कलाकार काम करतात ना हो कारण आता विनोद मोठा झालाय ना म्हणून त्या सगळे मोठे मोठे कलाकार आहेत पुढच्या पर्वात लहान मुलांसाठी असणार आहे फू बाई फू लिटिल चॅम्प विनोदाना बाळस धरलंय साहेब तुम्हाला हात देऊ का हात आता कुठला हात देतोय हा साहेब नाही हात दिसतोय की काय नाही हा हात नाही मला वाटलं होतं तुम्ही असा हात दाखवणार हा हात नाही पण मदतीचा हात मदतीचा हात कशाला रे नाही काय होतं बॉम्बस्फोट झाल्यानंतर मदतीचा हात लागतो माणसाला पण ज्यांच्याकडे हात मागितला जातो ते सगळं झाल्यानंतर पोचतात ना नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू दोन फोल एक हाफ हल्लीच्या लहान मुलांना ना शाळेतल्या परीक्षेपेक्षा रियालिटी शो मध्ये जिंकण्याचं जास्त टेन्शन असतं तर आता अशीच एक रियालिटी शो वेळी आई इथे येणार आहे बघूयात तिचं काय म्हणणं आहे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतुल तोरणकर आणि अदिती सारंगकर आई आई ही आई ही माझी आई तिने सगळ्यांची पैज लावली वेगे वेगे धावू मला वर्ल्ड फेमस करू ही शरीयत आहे रे तिची नमस्कार मी बंडू मी शाळेत नेहमी पहिला येतो आमची शाळा 7 वाजता उघडते ना मी 6:30 वाजताच पोचतो आणि शाळेत नेहमी पहिला येतो तुम्हाला माहिती आहे का मी सकाळी खूप 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 लवकर उठतो अगदी माझी आई उठायच्यात कारण एकदा का माझी आई उठली की अख्खी सोसायटी जागी होते तुम्हाला माझ्या आईला भेटायचं आहे का एक मिनिट आई ए आई दड दड भाग भाग दड दड भाग भाग दड दड भाग भाग दड दड भाग भाग आई 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 पंडुडी सा लाव सा सा कशाला असं काय करतो सारे गम पॉलिटिल चाय मध्ये पहिलं यायचं ना आपल्याला म्हणून तर तुला गाण्याच्या क्लासला घातलंय काय म्हणतात रेखते बाई मी खूप भेसूर गातो असं म्हणतात त्या त्यांना मेल्यांना गाण्यातलं काय कळतंय त्यांच्या रेकणाऱ्या कंटाळून बिल्डिंग मधल्या सगळ्या कबुतरांनी आपली घरटी शिफ्ट केली त्यांचा मांजर सुद्धा म्याव म्याव नाही करत काव काव करत विनोद आवडला ना लिहून ठेव वही मध्ये लिहून ठेव फू बाई फू मध्ये वापरायचंय पण आई फू बाई फू मध्ये मोठे मोठे कलाकार काम करतात ना हो कारण आता विनोद मोठा झालाय ना म्हणून त्या सगळे मोठे मोठे कलाकार आहेत पुढच्या पर्वात लहान मुलांसाठी असणार आहे फू बाई फू लिटिल चॅम्प विनोदाना बाळस धरलंय
पण आई त्याला अजून खूप वेळ मेल्या खूप वेळ असला तरी प्रॅक्टिस आतापासून करायला नको का नाचाची प्रॅक्टिस कशी करतोस तू अगुबी दाखव नाच करून दाखव माझे पाय दुखताय फालतूची कारण बंद कर वाजव रे मेल्या वाजव काळी सात मध्ये वाजव काळी सात पिया तो से नैना लागे रे नैना लागे रे जाने क्या हो अब आगे रे लंगडी नको घालू जाऊ दे नंतर आई मला ना डान्स येतच नाही मला बिलकुल जमत नाही तुला माहिती आहे मागच्या वर्षी सोसायटीच्या पूजेला मी डान्स केला सगळे बाबांना विचारायला लागले काय हो तुमच्या बंड्याला तुम्ही पोलिओचा डोस दिला नव्हता का लहानपण जातात जातात सगळे माझ्या मल्टी टॅलेंटेड पोरावर जाऊ दे मंडुळी तू काळजी करू नको एकदा का एकापेक्षा एक मध्ये महागुरुंनी तुला शंभराची नोट दिली का सगळ्यांची मेल्यांची तोंड बंद होतील आई दिस इज इम्पॉसिबल नाही इम्पॉसिबल शब्द वापरायचाच नाही मुळी इम्पॉसिबल मध्ये सुद्धा आय ॲम पॉसिबल असत आणि काय आपल्याला टीव्ही मध्ये यायचंय की नाही मल्लखांबाची प्रॅक्टिस कुठवर आली आई मला ना मल्लखांब बिलकुल आवडत नाही मला उंचीची ना खूप भीती वाटते बंड्या यशाच्या शिखरावर पोहोचायचंय आणि उंचीला घाबरून कसं चालेल हे बघ मराठी माणसांचं पाऊल नेहमी पुढंच पडलं पाहिजे चालेल चालेल फालतूगिरी बंद कर तुझी तुझ्या वयाची होते ना तेव्हा मी सरसर सरसर झाडावर चढायचे अगं आई मल्लखांबावर चढणं म्हणजे झाडावर चढणं इतकं सोपं नसतं काही पण तितकं कठीण सुद्धा नसतं प्रॅक्टिस केली की सगळं जमतं नाही जमलं ना तर त्याच मल्लखांबाला उलट टांगीन आणि खाल्लं मिरचीची धुरी देईन तुला बाळुडी आपल्याला टीव्ही बोलायचे की नाही बातम्या देऊ बातम्या कसल्या देतोस त्यापेक्षा तू ब्रेकिंग न्यूज दे आई मग मी अभ्यास कधी करणार या सगळ्यात ना वेळ मिळाला की अभ्यास करायचा कारण आपल्याला टीव्हीवर यायचंय की नाही अगबाई साडेसहा वाजले तुझा स्विमिंग कॉस्ट्युम कुठे गेला स्विमिंग कॉस्ट्युम मी काय म्हणतो बाहेर केवढा मोठाला पाऊस पडतोय आज स्विमिंगला दांडी मारूया काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस स्विमिंगला दांडी मारूया काय दांडी मारूया तुला माहितीये माझ्या ऑफिस मधल्या पेंडसेबाईंची ती मुलगी पिंकी तीच ती एवढासा तलाव पोहून आली एवढ्याशा पेपर मध्ये एवढंसं कातरण आलं होतं त्याचं नाकळ टिचून मोरपीचा तरका घेऊन फिरत होती माझ्या मुलीचा फोटो आलाय माझ्या मुलीचा फोटो आलाय आई असू दे ना असू दे काय नाही एकदा तू इंग्लिशची खाडी पोहून गेलास कोण मी आणि इंग्लिश पेपर मध्ये तुझं नाव छापून आलं का मी नाकावर टिचून काय फेकून मारणार आहे तो पेपर त्यांच्या आई पण मला पोहता येत नाही आणि मला पाण्याची खूप भीती वाटते अगं बाई पाण्याची कसली भीती वाटायची पाणी पितोस ना पाण्याने आंघोळ करतोस की नाही करतोस की नाही आंघोळ नाही करतो करतो पण मी बुडलो तर मिळेल असा कसा बुडेल तुझा बाबा चार वेळा बिझनेस मध्ये बुडला पाचव्यांदा बुडाला उभा राहिला की नाही आणि हे बघ बंड्या आपल्याला टीव्हीवर यायचंय की नाही आई आई हो चालेल चालेल अगं बाई केसाला केस वाढवायचे आपल्याला कशाला केसांनी ट्रक ओढायचाय काय करते तुझा नवसाचा मुलगा आहे ना हो रे बाळा नऊ वर्ष नवस केला तेव्हा कुठे देवानं तुझ्यासारखं मल्टी टॅलेंटेड पोरपोटाशी जन्माला घातलं त्या देवाने मला उगाच जन्माला घातलं तुझ्या पोटी रजनीकांतला जन्माला घालायला पाहिजे तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली असती मी आयला रजनीकांत कसला येतो माझ्या पोटी जन्माला तो पडला साठीचा मी एकोणीशीची म्हणजे आता कुठे चाळीसावं लागतंय आई आई असं काय करते मी तुझा एकुलता एक लाडाचा मुलगा ना मग मग मी काय एटीएम मशीन आहे का टॅलेंटचं बटन दाबलं की आलं टॅलेंट बाहेर आई तुला माहितीये का तुझ्यापेक्षा सुद्धा लहान असताना राणी लक्ष्मीबाईनी झाशीची लढाई लढली होती घोड्या सकट किल्ल्यावरनं उडी मारली होती तुला तर चालत्या बस मधून सुद्धा उडी मारता येते पण काय बोललो का बंडुडी काय बंडुडी ती हिरकणी आपल्या मुलासाठी अख्खा हिरकणीचा बुरुज उतरली पण तू शाळेचं दप्तर सुद्धा द्यायला आपल्या बिल्डिंगच्या जिन्यावरनं कधी उतरत नाही पण मी कधी काय बोललो का बंडू काय बंडू त्या जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं लहानपणी त्यामुळेच त्यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला पण तुझ्या स्वप्नात सगळे 2 BHKचे फ्लॅट येतात होऊन होऊन मी कोण होणार इस्टेट एजंट बंड्या आता माफ कर नाही नाही आता जर तू माझ्या मागे लागलीस ना तर मी घर सोडून पळून जाईन आणि रोज तुला टीव्हीवर दिसेन आपण यांना पाहिलं का मध्ये नाही रे बंडू असं वेड्यासारखं नको बोलूस हे मग बाळा स्पर्धेच्या युगात तू पुढे जावस ना म्हणून म्हणते तुला सगळं हे अगं मग आई मला जे आवडतं मला जे येतं ते तू मला का करू देत नाहीस अरे काय येत नाही तुला काय येतं मी सांगतो हे मग मी ना आताच सकाळी एक कविता केली मी तुला वाचून दाखवतो बाप्पा ए बाप्पा आई असते का रे अशी इतिहासातील जिजा हिरकणी लक्ष्मीबाई जशी
इथून धाव तिथून पळ घरासाठीच तिची धावपळ पिलाला चारा मिळावा हीच असते तिची तळमळ म्हणूनच पकडते 9:15 ची फास्ट लोकल ऑफिस मधून घरी आल्यावर स्वयंपाक आणि गणितातली उकल स्वतःसाठी वेळ कुठे कशी दिसते कळते कुठे बाबा आणि माझी मर्जी सांभाळायला उशिरा झोपून लवकर उठे मग माझ्याकडून हिनं मोठं व्हायची अपेक्षा केली तर हिचं तरी चुकलं कुठे खरं सांगू का बाप्पा माझी आई आहेच रे अशी इतिहासातील जिजा हिरकणी लक्ष्मीबाई जशी आई आई तू रडू नको ना आव तर मी नाही करणार कविता पण तू नाही रे बाळा मी रडत नाहीये अरे तुझ्यातलं हे टॅलेंट कधी ओळखलंच नाही मी कधी पाहिलंच नाही हॅलो हॅलो झी मराठी कवितांवरचा रियालिटी शो कधी सुरू करताय सांगा आई जोरदार टाळ्या या जोडीसाठी बघूयात आता तुमच्या मुलाला किती गुण मिळतात परीक्षकांकडून रेणुका ताई मी ना अशा खूप आया पाहिलेत आणि असे बिचारी मुलं पण खूप पाहिलेली आहेत आणि हा ऍक्ट अगदी अनेक अशा पालकांनी बघावा जे स्वतःच्या मुलांना अगदी उगाच प्रोत्साहित करून रियालिटी शोज मध्ये टीव्हीवर आणायचा प्रयत्न करतात आणि त्यांना खरं म्हणजे फक्त आनंद घ्यायचा असतो मुलं होण्याचा माहिती ना तर ते मला खूप आवडलं तुमच्या ऍक्ट मधलं आणि ती लास्टची कविता तर कुठल्याही आईला फारच भावेल तशी मलाही भावली सो थँक्यू व्हेरी मच खूप छान ऍक्ट होता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हसवून आणि रडवून मारायचं ठरवलंय का सगळ्या ऍक्टमध्ये आम्ही खो 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 हसत होतो आणि शेवटी तुम्ही आम्हाला इमोशनल करत होतात पण खूप आवडतं हे मला खूप आवडतंय कारण आपला फुबाई फुसा दर्जा त्यामुळे जो आहे तो लोकांना दिसून येतोय की आम्ही नुसतंच काहीतरी विनोद करून हसवत नाही आहोत आम्ही त्याच्याबरोबर काहीतरी मेसेज पण देतोय क्या बात आहे ऑल द बेस्ट बघत प्रेक्षक परीक्षकांना हा ऍक्ट किती आवडला आणि किती गुण देणार आहेत ते 9 गुण रेणुका ताई 9:30 देता आले असते तर दिले असते पण अनफॉर्च्युनेटली 9:30 निर्मिती ताई मग आपण एक काम करूया का तुझे 9:30 आणि माझे 9:30 10 दिलेले आहेत त्यांनी वा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू युरेका 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 मला आत्ताच एक शोध लागलेला आहे की फुबाई फुच्या या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे बँकॉक आणि पटाया टूरची संधी एसके टूर्स यांच्यातर्फे थांबा थांबा आणखीन एक आहे आता या सगळ्यांना बँकॉकला पाठवायचं म्हणजे मला रॉकेट तयार करावं लागणार तर ते रॉकेट बनवण्यासाठी मी जरा मार्केटमधून जरा सामान आणतो तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा ब्रुक बॉन्ड राईट लेबल फू बाय फू डोंट फूल एक हे असं काय करायचं नाही काय आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे ते काय हो की घरातनं जेव्हा माणूस बाहेर पडतो सकाळी तेव्हा म्हणजे त्याला माहीत नसतं ना आपण घरात परत येणार आहोत नाही येणार आहोत त्यामुळे घरात हा हृदय ठेवून जातो आपण सर्वसामान्य लोकांसाठी हे हृदय आहे साहेब तो हा माणूस आला तर लेडीज ऍक्ट्रेसकडे गेला मला मिशी लाव का मिशी लाव का काय काय बोलताय काय ओके बाई आहेत मिशी लाव नाही मी एशी लाव का पण अजून एक सांगतो कदाचित ही रिएक्शन मला जमली नसेल कारण ही रिएक्शन निर्मितीतही चांगली असेल कारण हा किस्सा त्यांच्या वतीने घडलेला आहे ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू दोन फूल एक हाफ ये मुंबई शहर हा दसो का शहर है हे गाणं तुम्हाला आठवत असेल ना पण खरं सांगायचं ना तर या मुंबईचं ना भविष्य कुणाच्याच हातात आता राहिलेलं नाहीये कारण संध्याकाळी ब्लास्ट होतो 2-3 तास त्याच्यावरती चर्चा होते आणि मग सकाळी आपला मुंबईकर उठतो स्वप्न पडल्यासारखं पुन्हा एकदा त्या लोकलमध्ये हसत मुखानं उभा राहतो मग हे सगळं आपण फक्त बघत बसायचं का नाही याच्यावरती काही उपाय आहे का असेल नसेल पण आमच्या काही लोकांनी याच्यावरचा उपाय शोधलाय बघूयात तो उपाय आता काय आहे
तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण पुढच्या जोडीचं स्वागत करूयात. आजच्या पाहुण्या जोडीचं वैभव मांगले आणि आनंद इंगळे. झुक 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 ट्रेन गाडी धावती स्टेशन मागे पाडी धावती गाडी पकडूया पटकन चौथी सीट धरूया धरूया पटकन चौथी सीट धरूया. भाईतरा उतरव ना. अरे चौथी सीट हव्या ना. आता मावतोय तर यापेक्षा उभं राहिलेलं परवडलं. मुंबईकरांसाठी खुशखबर, मुंबई वासियों के लिए खुशखबर, गुड न्यूज फॉर मुंबई कर्स. आयो ए काय होय. अवयव घ्या अवयव. हात पाय डोकं कान डोळे अवयव घ्या अवयव. तू अवयव विकतोयस? डोकंय का? वाटलंच मला तुम्ही हा प्रश्न विचारणार. काका जनरली ज्याच्याकडे जे नसतं ना तेच माणूस मागतो. हे सांगा किती देऊ किलो डझन? दादा डोके लावून फिरायला रावण आहे का मी? नाही साहेब, तुम्ही रावण असतात ना तर तुम्हाला याची गरज नसती लागली. कारण रावण जन्माला आला तेव्हा त्याच्यासोबत 10 डोकी होती आणि मरताना सुद्धा सगळी शाबूत होती साहेब. साहेब काय, त्याकाळी वाहनं नव्हती ना, त्याच्यामुळे अपघात होत नसत, बॉम्बस्फोट होत नसत. रामायणामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि हजारो लोक मृत्यूमुखी पडले असं ऐकलेत का कधी, वाचलेत कधी? नाही नाही आहे. हा पण अलीकडे असं होतं साहेब, त्याच्यामुळे ना आमचा धंदा फार तेजीत चाललाय साहेब. हो साहेब चालण्यावर ना आठवलं. अरे हे बाबा गाडी चालते खाली पडशील. नाही साहेब चालण्यावर ना आठवलं. पाय हवाय का? पाय पाय? हा आता दोन पाय आहेत ना माझ्याकडे, तरी बघू एखादा चांगला असेल तर बघू. नाही नाही आडनाव काय तुमचं साहेब? सुर्वे. चला मग तसाही तुम्हाला मिळणार नाही तो. का का? नाही नाही हा पाय आहे ना, हा अमराठी लोकांमध्ये याला फार मागणी आहे, डिमांड आहे. कारण या पायाला ना मराठी पाऊल आहे, ते जमिनीवर टाकल्या टाकल्या पुढे जातं साहेब. हा मराठी पाऊल पडते पुढे, त्यामुळे अमराठी लोकांमध्ये फार डिमांड आहे या पायाला. अरे मी मराठी आहे, हे पाऊल मला दिलंस तर मी थोडासा पुढे जाणार नाही का? काय प्रॉब्लेम काय तुला मला हा पाय द्यायला? साहेब पाय आहे हा सिमकार्ड नाहीये. दोन दोन असताना तिसरं घ्यायला. आणि ना अत्यंत लिमिटेड स्टॉक आहे, मंत्र्यांसाठी राखून ठेवलाय साहेब. हे बरं आहे, म्हणजे सामान्य माणूस हा पाय लावून पुढे जातोय ते बघवत नाहीये आणि मंत्र्यांसाठी राखून ठेवा का रे असं का? काढता पाय घ्यायला. म्हणजे हा पाय जवळ असेल ना साहेब तर कुठल्याही घोटाळ्यातून सहज सुटता येतं. हा पाय घाला, घोटाळा करा, काढता पाय घ्या. हो 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 कोणालाही काही कळत नाही. काय घ्या इकडे इकडे इकडे. हा वा वा ट्रेन मधनं प्रवास करता साहेब. हा असामान्य आहात. आता मात्र चेष्टा करतोस तू माझी. अरे ट्रेन मधनं प्रवास करणारा माणूस सामान्य असतो, असामान्य कुठला असायला? नाही साहेब म्हणजे बॉम्बस्फोट रस्त्यावर झाला काय, ट्रेन मध्ये झाला काय किंवा विमानामध्ये झाला काय, दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडणारा हा सामान्य कसा असेल? तो असामान्यच असतो. साहेब तुम्हाला हात देऊ का? हात? आता कुठला हात देतोय? हा साहेब नाही हात दिसतोय की काय? नाही हा हात नाही, मला वाटलं होतं तुम्ही असा हात दाखवणार. हा हात नाही पण मदतीचा हात. मदतीचा हात कशाला रे? नाही काय होतं, बॉम्बस्फोट झाल्यानंतर मदतीचा हात लागतो माणसाला, पण ज्यांच्याकडे हात मागितला जातो ते सगळं झाल्यानंतर पोचतात ना. म्हणजे सामान्य माणसाकडे हा हात असेल ना तर मग काय प्रॉब्लेमच येणार नाही. नाही मी घेतला असता तुझा हा हात, पण काय अलीकडे कोणाला मदतीचा हात द्यायचा म्हणलं ना तरी भीती वाटते रे. ह्या बॉम्बस्फोटांमध्ये कोणाचा कुठे आणि कसा हात असेल काही सांगता येत नाही. डोंट वरी साहेब, हा हात अजून आम्ही अल कायदा किंवा त्या दाऊदला विकायला नाही काढलाय. हा म्हणजे या हाताचे ना अनेक उपयोग आहेत साहेब. या हातामध्ये प्रकार आहेत, एक स्वाभिमानी लोकांसाठी असतो, एक गरजू लोकांसाठी असतो. तुम्ही कोण आहात? सामान्य असतो तरी स्वाभिमानी आहे. हा मग साहेब हा हात तुम्ही घ्या, कारण हा हात कोणासमोरही पसरत नाही साहेब. साहेब कान देऊ का? कान? कान आहेत माझ्याकडे चांगले शाबूत आहेत हे बघ. नाही नाही बॉम्बस्फोट झाल्यानंतर हे तुमचे कान हलके होतात. हा माझ्याकडचे कान लावलेत ना की ते कान अफवा मेंदूपर्यंत पोचू देत नाही साहेब. नाही हा कान मी घेईनच, पण मला सांग तोंड आहे का एखादं तुझ्याकडे? तोंड? अहो देवाने दिलंय की एक तोंड तुम्हाला. नाही हे तोंड दिलंय, पण ह्याच तोंडामुळे अनेक वेळेला आम्ही तोंडघशी पडतो, तोंडावर पडतो. काय सामान्य माणूस आहे ना, कधी कुठे काय आणि कसं बोलायचं कळत नाही आम्हाला. म्हणून म्हणलं हे तोंड घेतो म्हणजे काय बोलायचं ते सगळं पाठ करून बोलीन. काय पाठ करणार साहेब तुम्ही? काय होतं बॉम्बस्फोट झाले, पूर आला, अपघात झाले की हे चॅनलवाले सामान्य माणसाकडे धावत येतात ना आणि विचारतात अपघात झालाय कसं वाटतंय.
पूर आला काही त्रास नाही ना झाला, बॉम्बस्फोट झाले काय बरं आहे ना सगळं. तेव्हा होतं काय, आम्ही अपघाताच्या वेळेला पुराची उत्तरं देतो, पुराच्या वेळेला बॉम्बस्फोटाची, ह्या सगळ्या घटना खूप एकत्र होतात ना रे आमच्या आयुष्यात, त्यामुळे कळत नाही कधी कुठले कसं उत्तर द्यायचं. म्हणून म्हणलं हे तोंड असेल की पाठ केलेलं बरं सगळं. नाही मग साहेब, तुम्हाला तोंडाची गरज नाही, चिकटपट्टीची गरज आहे. हा साहेब, माझ्याकडे डोळे तुम्हाला देऊ का? नको, डोळे आहेत माझ्याकडे व्यवस्थित, आणि वाईट वाटून घेऊ नकोस. खरं तर डोळ्यांची गरज तुला नाही का रे? नाही साहेब, मी जन्मजात आंधळा आहे ना, त्याच्यामुळे मला या डोळ्यांचा उपयोग नाही. ज्यांच्याकडे डोळे आहेत ना त्यांना खरा याचा उपयोग आहे. म्हणजे हो, मला सांगा ट्रेन मध्ये चढल्यानंतर तुम्ही काय करता? काय करणार, चौथी सीट मिळवायचा प्रयत्न करतो, ती मिळत नाहीच बहुधा, मग उभ्या उभ्या डोळे मिटून घ्यायचे आणि प्रवास करायचा. मग साहेब ना तुम्हाला याचा उपयोग होईल. काय ना, माझ्याकडचे डोळ्यात ना ते कायम असे उघडे राहतात, संशयास्पद गोष्टींवर त्यांची नजर राहते. म्हणजे या डोळ्यांची नजर चुकून कुणी बॉम्ब ठेवू शकत नाही, कुणी चोरी करू शकत नाही, मुलींचा विनयभंग करू शकत नाही. एवढंच काय, म्हणजे भर समुद्रामध्ये भरकटलेलं जहाज सुद्धा किनाऱ्यावर लागायच्या आधी या डोळ्यांच्या नजरेच्या टप्प्यात येतं साहेब. साहेब आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की हे तुमची ते सीसी कॅमेरे किंवा ते रडार यंत्रणा जी आहेत ना ती सगळी चुलीत घाला. सरकारी दवाखान्यांमध्ये हे आमचे डोळे ठेवा आणि ते फुकट वाटा. पोलिओच्या डोस सोबत आमचे हे दोन डोळे फुकट. नाही नाही, असे डोळे खरंच सामान्य माणसाला हवेत. दे बाबा दे ते डोळे. साहेब तुम्ही उतरणार कुठे? हे काय आलंच आपलं पुढचं स्टेशन. हो थांबा, घाई करायला हवी म्हणजे मग काय काय काय. थांबा साहेब, हे हृदय आहे. हे याचं काय करायचं? नाही काय आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे ते. काय हो की घरातनं जेव्हा माणूस बाहेर पडतो सकाळी तेव्हा म्हणजे त्याला माहीत नसतं ना आपण घरात परत येणार आहोत नाही येणार आहोत, त्यामुळे घरात हा हृदय ठेवून जातो आपलं. सर्वसामान्य लोकांसाठी हे हृदय आहे साहेब. आणि साहेब हे हृदय जे आहे ना ते जवळ असलं ना की ते मेंदूचं काम करतं. हा म्हणजे ते विचार करतं आणि म्हणतं की बॉम्बस्फोट झाले, अपघात झाले तरी तुझं असं सैरावायरा तू पळू नकोस. हां तुझं मन असं सैरावायरा धावू देऊ नकोस, विचार कर, शांत ठेव तुझं डोकं. आणि गाणं पण म्हणतं साहेब, हे दिल है मुश्किल जीना यहा, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. उतरा. है दिल है मुश्किल जीना यहा, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. रेणुकाताई आपण किती निरागस ब्लास्ट देतो यार, खरच या मंचावर किती छान असतात हे. तुम्ही अप्रतिम केलं दोघांनी, आणि एस्पेशली वैभव तुझं बेअरिंग आणि सगळंच खूप छान. निर्मितीताई लेखनासाठी आणि तुमच्या ऍक्टिंगसाठी हॅट्स ऑफ, क्या बरे. जोरदार टाळ्या. आणि आता झालंय असं की कालच्या सिंहासनाधीश जोडीला आजच्या एका नव्या जोडीनं चॅलेंज केलेलं आहे, तेव्हा आता या दोघांमध्ये होणार आहे एका मिनिटाची फाईट सिंहासनासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल, फू बाय फू, दोन फोल एक हाफ. एखादा प्रेक्षक येतो त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन वेगळे, त्याला बोलायचं वेगळं. ते तुमचं ते नाटक कुठलं होतं? ते जाऊ जाऊबाई जोरात ना, त्याच्यामध्ये ते संगीत कोणाचं होतं? ते मस्त होतं संगीत. ब्रेक नंतर आपले सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल, फू बाय फू, दोन बोल एक हाफ. आणि आता दोनही चॅलेंजर कलाकार माझ्या आजूबाजूला उभे आहेत. डिरेक्टली सुरू होणार कॉम्पिटिशन, कारण आता हळूहळू पुढे चाललोय आपण. पहिल्यांदा कोण? नको दीदी तू नंतर. पहिल्यांदा दादा. बरेच आपण प्रयोग वगैरे केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक भेटत असतात, तर काही प्रेक्षकांना काय म्हणायचं असतं ते अजिबातच कळत नाही. म्हणजे थोडक्यात समजा हा मंगेश आहे आणि याचं नाटक बघून एक प्रेक्षक आलाय थिएटरमधनं बाहेर पडल्यावर.
त्याचा चेहरा पण दिसत नाही. एखादा प्रेक्षक येतो त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन वेगळे, त्याला बोलायचं वेगळं. ते तुमचं ते नाटक कुठलं होतं? ते जाऊ जाऊबाई जोरात ना, त्याच्यामध्ये ते संगीत कोणाचं होतं? ते मस्त होतं संगीत. अरे ते नृत्य दिग्दर्शन कोणी केलं होतं? ते छान होतं नृत्य दिग्दर्शन. बरं माझं काम कसं होतं? तुमचं काम ना थोडं सुधरायला पाहिजे, तुमच्या थोडं सुधरायला पाहिजे. असं हे वेगवेगळे प्रेक्षक भेटतात, माफ करा. आणि आता ताई तू संतोषी ताई. माझं यदाकाचे नाटक खूप जोरात चाललं होतं. सगळी नवीन मुलं होती, एनर्जी उत्साहाने ऊर्जेने सळसळणारी, त्यामुळे प्रेक्षक असे दिसले कोण की ते खूप जोरात काम करायचे, म्हणजे कळायचं नाही किती एनर्जी लावायची किती नाही ती. आणि प्रेक्षक आले भेटायला की त्यांना खूप असा आनंद व्हायचा. तर असा एक प्रयोग रंगला होता, खूप त्यांनी एनर्जीवर लावून काम करते. एक आजोबा आले, अरे ते दुर्योधनाचं काम कोण करत होतं? तो लगेच पुढे गेला, हा आजोबा मी. अरे काय गांजा पिऊन कामं करता का? आमच्या नाटकामध्ये कधी बॅकस्टेजवाले बदल असतात, इस्त्रीवाला बदल असतो, कधी मेकअप पण बदल असतो, कधी कोणी येत आणि काही डायरेक्ट सुरू करतो मेकअप वगैरे करायला. तर आम्ही असं बसलो होतो, बाजूला लेडीज ऍक्ट्रेस बसल्या होत्या, आणि तो हा माणूस आला. तर लेडीज ऍक्ट्रेसकडे गेला, मला मिशी लाव का, मिशी लाव का, काय काय बोलताय काय? त्या बाई आहेत मिशी लाव. नाही मी एशी लाव का? पण अजून एक सांगतो, कदाचित ही रिॲक्शन मला जमली नसेल, कारण ही रिॲक्शन निर्मितीतही चांगली असेल, कारण हा किस्सा त्यांच्यावरती घडलेला आहे. प्लीज प्लीज निर्मिती कशी कशी रिॲक्शन होती, कशी रिॲक्शन होती? मी वाक्य बोलतो, मी वाक्य बोलतो. मिशी लाव का, मिशी लाव का, अहो मी एशी लाव का. काय रे संतोष. आता बघायचंय परीक्षक कोणाची निवड करताय. मराठीचं विचारू, विचार सांगा. एकावर एक किती? 11. चूक. एकावर एक थोडोके. सांगा एकावर दोन किती? 12. चूक. एकावर दोन खाडाखोड. सांगा एकावर तीन किती? चूक. 13. युरेका युरेका जोडी सापडलेली आहे, शोध लागला आहे. युरेका मी रेणुका. वा 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 वा. मी नाही मी नाही मी नाही. कोण आहे आजची सिंहासनाधीश जोडी? नवनवीन शोध घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 पोल 1.